कल्याणच्या जागेवर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना संधी, तर पालघरमधून भारती कांबळी यांना उमेदवारी. हातकणंगलेमधून राजू शेट्टींच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना संधी. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा कायम, सांगलीची जागा आमचीच, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला दम. मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतलीय, पण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम, मंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत महायुतीची थोड्याच वेळात कुडाळमध्ये महत्वाची बैठक, नारायण राणे, उदय सामंत, किरण सामंत, रवींद्र चव्हाण बैठकीला उपस्थित राहणार. वर्ध्यामधून भाजपच्या रामदास तडस यांनी भरला उमेदवारी अर्ज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. भाजपमध्ये जाण्याबाबत तुर्तास तरी कोणतीही हालचाल नाही, एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे शरद पवार यांच्या भेटीला, पक्षप्रवेशाबाबत अंतिम चर्चा होण्याची शक्यता. अजित पवार गटाच्या विरोधात शरद पवार यांचा पक्ष पुन्हा सुप्रीम कोर्टात, घड्याळ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख अजित पवार गट करत नसल्याचा आरोप. मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची भीषण परिस्थिती, नाशिक जिल्ह्यामधल्या 24 धरणांमध्ये फक्त 31% उपयुक्त पाणी साठा. दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या पाडकामाला सुरुवात, सदानंद कदम यांनी स्वतःच पाडकाम करण्याची कोर्टाला दिली होती ग्वाही. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी यांनी भरला उमेदवारी अर्ज, सीपीआयच्या अॅनी राजा यांचं राहुल गांधींना तगडं आव्हान. सोन्याच्या दरानं गाठला नवा उच्चांक, मुंबईमध्ये सोन्याचा दर 71,600 रुपये प्रतितोळा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.